अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत रस शोषण करणाऱ्या कीड तसेच मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी 50% अनुदान तत्वावर नीमार्क व डायमिथ्रोएट अर्थात रोगर या कीटकनाशकाचे वाटप करण्यात आले आहे। हे कीटकनाशकाचे वाटप महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षण मंत्री तसेच जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले। तसेच तालुका कृषी कार्यालय येथे या कीटकनाशकाचे परमिट उपलब्ध असून शेतकऱ्यांनी परमिट घेऊन शेतकी संघ येथून या कीटकनाशकांची खरेदी करावी आणि शासन मान्य कीटकनाशकांचाच फवारणी आपल्या शेतात करावी असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे। या प्रसंगी आत्मा समिती अध्यक्ष जितेंद्र पाटील, शेतकी संघाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बावीसकर, तालुका कृषी अधिकारी अभिमन्यू चोपडे यांच्यासह अनेक मान्यवर तसेच शेतकरी उपस्थित होते। गेल्या 2 वर्षापूर्वी कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी या कीडीने फक्त आपल्या राज्यातच नव्हे तर देशभर कापूस या पिकाचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान केले। या कीडीचा आपल्या राज्यावरील संकट संपत नाही तोपर्यंतच मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळी या अळीने सुद्धा आता सध्या राज्यात फार मोठ्या प्रमाणात शिरकाव केलेला आहे। फक्त मका पिकावर नाही तर ऊस, ज्वारी व नाचणी या पिकावरही या कीडीचा फार मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झालेला आहे। आपण बघतो की बा आपल्या पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यासारख्या रस शोषण करणाऱ्या कीडींचा सुद्धा फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होत असतो आणि या कीडीसुद्धा फार मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान करत असते आणि त्यासाठी राज्य शासनाने क्रॉपसॅप म्हणजे पिकावरील कीड रोग व सर्वेक्षण प्रकल्प या योजनेअंतर्गत सध्या अझेडिरॅक्टिन म्हणजे नीमार्क तसेच रोगर म्हणजे डायमिथेट या शासनमान्य रासायनिक कीटकनाशकांचा सध्या आपल्याला बाजारात उपलब्ध करून दिलेला आहे। जामनेर तालुक्यात आपल्याला ही कीटकनाशके शेतकी संघ येथे उपलब्ध होत आहे। त्यासाठी आपल्याला तालुका कृषी अधिकारी कार्यालय जामनेर येथे परमिट बुक उपलब्ध करून दिलेले आहे। शेतकऱ्यांनी आपले परमिट फाडून शेतकी संघात जाऊन ही औषधे खरेदी करायची आहे। अझेडिरॅक्टिन म्हणजे नीमार्क ही 1 लिटर या स्वरूपात पॅकिंग आहे तर रोगर म्हणजे डायमिथेट ही 250 ml या पॅकिंग स्वरूपात आहे। अझेडिरॅक्टिन याची किंमत आहे 1 लिटरसाठी 301 रुपये तर डायमिथेट म्हणजे रोगर याची किंमत आहे 120 रुपये। तरी सर्व शेतकऱ्यांना मी तालुका कृषी अधिकारी व कृषी विभागामार्फत विनंती करतो किंवा आवाहन करतो की बा जे शासनमान्य ही कीटकनाशके आहे फवारायची असेल तर याचाच तुम्ही वापर करावा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।